हरिओम श्रीराम अंबज्ञ मी मिलिंदावीरा पवार वडूज उपासना केंद्र तुम्हाला एक अनुभव सांगत आहे। हा अनुभव आहे आम्ही जेव्हा गोव्याला गेलो तेव्हाचा। आम्ही म्हणजे फक्त मुलं होती यामध्ये आणि मुली होत्या म्हणून फक्त मला घेतलं होतं का तर मोठं कोणतरी आपल्या सोबतीला हवं म्हणून। आमचे पुतणे पुतण्या भाची भाच्या हे सगळे होते आणि आम्ही यतगावहून निघणार होतो। सांगली जिल्ह्यामध्ये यतगाव हे गाव आहे, तिथून आम्ही फक्त मुलं आणि मुली आणि फक्त मी त्यात बऱ्यापैकी मोठी व्यक्ती म्हणून सोबतीला जाणार होतो कारण मुली होत्या म्हणून। तो ड्रायव्हर म्हटला की आपण रात्रीचा प्रवास करायचा आहे म्हणून आम्ही 9 ते 10 वाजता जवळजवळ निघालो। पण काय झालं, निघालो आम्ही, गाडी व्यवस्थित चालू होती, तो ड्रायव्हर एवढा फास्ट गाडी चालवत होता की मला तर भीतीच वाटत होती। आणि परत काही कालावधी लोटला, आम्ही जाणार होतो गोव्याला, मग आंबा घाटामध्ये आम्ही गेलो आणि रात्रीचा काळोख अंधार किर्र बघून मला तर भीतीच वाटत होती। पण तो ड्रायव्हर चालवत होता गाडी आणि खूप फास्ट चालवत होता। क्षणभर तर माझा तर डोळाच लागला नाही, पण मुलं मोठी होती, ती झोपली, थोडीशी झोपली थोडी जागी होती। आणि जाताना मी इकडं तिकडे बघत होते तर काळा कुट्टा अंधार, अगदी भयान शांतता। त्यात आंबा घाट लागला, आंबा घाटातनं जाताना तर बरच गोष्टी तिथे ऐकलेल्या होत्या। मी त्या ड्रायव्हरकडेच बघत होते, ड्रायव्हरकडे म्हणजे कसं तर त्याच्या आरशात बघत होते कारण त्याचे डोळे मला आरशात दिसायचे आणि तो झोपताना दिसायचा मला चक्क। पुढच्या मुलाला पण, एक दोन मुलांना मी म्हटलं, अरे बघा तो झोपतोय बहुतेक, तर त्यांनी पण जरा ऑब्झर्वेशन केलं, म्हटले हो आऊ काकू तो खरंच झोपतोय। मग मी, मला हे सगळं अगदी कसं तरी वाटायला लागलं आणि मी म्हटलं आता यातनं आपल्याला बापूच हे करू शकतात। मी बापूंचा धावा करायला लागले, बापू मुलं सगळे आहेत माझ्याबरोबर, तेवढं आम्हाला सुखरूप पोहोचू द्या, ही रात्र आहे रात्रीचं, आम्हाला व्यवस्थितपणे इथून बाहेर पडू द्या, आंबा घाटातून तरी कमीत कमी आम्हाला व्यवस्थितपणे बाहेर पडू द्या। मी बापू बापू असा जपच करत होते, मंत्र म्हणत होते, ओम मन सामर्थ्य दाताश्री आणि वृद्धाय नमः, ते मी बापूंचीच आठवण काढत होते। आणि त्या एवढ्या अंधारातून अगदी एकही गाडी जात नव्हती क्रॉस होऊन आम्हाला, मला तर खूप भीती वाटायला लागली होती। पण मी बापूंवर विश्वास ठेवला आणि मी जागीच होती, म्हटलं बापू आम्हाला सुखरूप जाऊ द्या, एकतर ही सगळी मुलंच आहेत चाललीत एन्जॉय करायला, आपण त्यांचं जी मजा त्यांना जी भेटणार आहे ती व्यवस्थित भेटू द्या, जर आम्ही पोहोचलोच नाही तर सगळं काहीच होणार नाही आणि जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे त्यांच्या पालकांनी ती मी पार पडू शकणार नाही म्हणून मग मी बापू बापू धावत चालू ठेवला होता। आणि तो आंबा घाट आम्ही व्यवस्थितपणे पार पडलो, त्यासाठी आम्ही गाणी बोललो, काही गप्पा मारायला लागलो, बडबड करायला लागलो आणि अशा प्रकारे आम्ही शेवटी तो आंबा घाट पूर्ण पार केला। आणि मग मलाही बरं वाटलं की हा आपण व्यवस्थितपणे तो घाट पूर्णपणे पार केलाय। तेव्हा मला बापूंचा हा एक खूप मोठा अनुभव आलाय कारण त्यांनी खूप मोठ्या काळात मला तर वाटतंय वाचवलंय। तेव्हा बापू खूप खूप अंबज्ञ, हरिओम श्रीराम अंबज्ञ।